पाहुयात बुधवार दिनांक 19 जानेवारी दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी. अमित पालेकर हा गोव्यात आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा, याबाबतची बातमी तुम्ही बुलेटिन मध्ये पाहू शकाल. अपर्णा यादव भाजपात दाखल झाले आहेत, याचीही बातमी तुम्हाला बुलेटिन मध्ये पाहता येईल. सरकारने आंतरराष्ट्रीय रोमिंग सिम कार्डचे नियम बदलले, याबाबत काय महत्त्वाची बातमी आहे हे देखील आम्ही तुम्हाला बुलेटिन मध्ये सांगणार आहोत. विजय मल्ल्याला ब्रिटिश न्यायालयाचा दणका, काय आहे बातमी हे देखील तुम्ही या बुलेटिन मध्ये पाहू शकाल. अखिलेश यादव आझमगडच्या गोपालपुरातून विधानसभा लढवणार, याबाबतची बातमी देखील बुलेटिन मध्ये पाहता येईल. आता पाहूयात बातम्या सविस्तर. पंजाब नंतर आम आदमी पक्षाने गोव्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची औपचारिक घोषणा केली आहे. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज पणजी येथे अमित पालेकर यांच्या नावाची घोषणा केली. अमित पालेकर भंडारी समाजाचे नेतृत्व करतात. गोव्यात हा समाज 35-40% इतक्या मोठ्या प्रमाणात असून आजपर्यंत या समाजाला फक्त एकदाच नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. आता पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी त्यांना संधी देण्याचं ठरवलं आहे. मुलायम सिंह यादव यांच्या सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या दिल्ली मुख्यालयात उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत अपर्णा यांनी कमळ हाती घेतलं. यावेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित होते. उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच समाजवादी पक्षाने भाजपच्या 2 बड्या मंत्र्यांसह काही आमदारांना फोडून भाजपला झटका दिला आहे. त्यानंतर भाजपने थेट यादवांच्या घरातच फूट पाडत मुलायम सिंह यांची धाकटी सून अपर्णा यांना भाजपचे सदस्यत्व दिलं. अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षावर जोरदार हल्ला चढवला. INS रणवीर युद्धनौकेवर मंगळवारी मुंबई नजीक भर समुद्रात स्फोट झाला. या स्फोटात 3 जवान शहीद झाले असून 11 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नौदल रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे. INS रणवीर ईस्टर्न नेव्हल कमांड कडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होतं आणि ते लवकरच बेस पोर्टवर परत जाणार होतं. त्याचवेळी युद्धनौकेच्या इंटरनल कंपार्टमेंट मध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर जे क्रू मेंबर होते ते बाहेर येण्याच्या प्रयत्नात होते, मात्र याच प्रयत्नांदरम्यान 3 नौदल जवान शहीद झाले. स्फोट झाल्यानंतर काही मिनिटातच तत्काळ प्रतिसाद देत जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रोहिंटन नरिमन यांनी देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याबाबत मत व्यक्त केलं आहे. त्यांनी सरकारवर टीका करणाऱ्यांविरोधात हा कायदा वापरला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सरकारच्या टीकाकारांविरोधात हा कायदा वापरला जात असल्याचा संदर्भ देत देशद्रोहा संदर्भातील कायदा संपुष्टात आणण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याला पूर्ण परवानगी देण्याची हीच योग्य वेळ असल्याचं न्यायाधीश नरिमन यांनी म्हटलं आहे. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय रोमिंग सिम कार्डसाठी नियम बदलले आहेत. केंद्रीय दूरसंचार विभागाने ग्राहकांचे संरक्षण वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय रोमिंग सिम कार्ड विक्री किंवा भाड्याने देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र नियम सुधारित केले आहेत, असं मंगळवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. परदेशात भेट देणाऱ्या भारतीयांना फायदा व्हावा आणि इतर परवान्यांच्या अनुषंगाने कार्यपद्धती सुव्यवस्थित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असं कारण हे नियम बदलताना देण्यात आलंय. भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे, त्यामुळे आता लंडन मधील आलिशान घरही त्याच्या हातातून गेलं आहे. स्विस बँक UBS सोबत दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर वादात ब्रिटिश न्यायालयाने मल्ल्याचा अर्ज फेटाळला आहे. हे घर खाली करण्याचा आदेश काढण्यात आला होता. या आदेशावर स्थगिती आणण्यात यावी अशी मागणी मल्ल्याने केली होती, परंतु ब्रिटिश न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे मल्ल्या लंडन मधील त्याच्या आलिशान घरासाठी कायदेशीर लढाई हरला आहे. सध्या गोव्यात विधानसभेच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उमेदवारांमध्येही कमालीचा उत्साह दिसत असला तरीही कोण जिंकणार, बाजी कोण मारणार यावर चर्चा रंगत आहे. या सगळ्या रणधुमाळीत आता आणखी एक नवी बातमी समोर आली आहे. गोव्यातील 40 पैकी 9 आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. NDR रिपोर्टनुसार गोव्यातील तब्बल 23% आमदारांवर असे गुन्हे दाखल आहेत जे अजामीन पात्र आहेत. काही गुन्हे सिद्ध झाल्यास 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा सुनावली जाऊ शकते. पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचे पुतणे भूपिंदर सिंग आणि त्यांचे सहकारी संदीप कुमार यांच्या निवासस्थानाच्या झडती दरम्यान काही मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे भारतीय चलन जप्त करण्यात आलं। सिंग यांच्या घरी सुमारे 4 कोटी आणि कुमार यांच्या घरी 2 कोटी सापडल्याचे सूत्रांनी सांगितलं। मोहालीतील अवैध वाळू उत्खनन प्रकरणातील मुख्य आरोपी भूपिंदर सिंग हनी याच्या परिसरात अंमलबजावणी संचालनालयाने झडती घेतली। अंमलबजावणी संचालनालयातर्फे सुरू असलेल्या छाप्यांमध्ये भूपिंदर सिंग हनीच्या निवासस्थानापासून 3.9 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे। या छाप्यांमधून आतापर्यंत सुमारे 10.7 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। देशातील सर्वोच्च न्याय संस्था असलेल्या सुप्रीम कोर्टातच कोरोनाने आपला विळखा घट्ट केला आहे। सर्वोच्च न्यायालयातील 10 न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयातील 30% कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे। हलकी लक्षणे असलेल्या कर्मचाऱ्यांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले, तर संसर्ग वाढलेल्या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। आतापर्यंत 2 न्यायाधीशांनी कोरोनावर उपचार घेऊन कामाला सुरुवात केली आहे। देशात मंगळवारी 2.82 लाख नवीन कोरोना रुग्णांची भर पडली। या दरम्यान 1.87 लाख लोक बरे झाले, तर 441 लोकांचा मृत्यू झाला। सध्या देशात 18.25 लाख सक्रिय रुग्ण आहेत, तर 2 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा नवीन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। यापूर्वी 17 जानेवारी रोजी 2.38 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली होती, तर 16 जानेवारीला 2.58 लाख नवीन रुग्ण सापडले होते। भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत प्रयागराजमध्ये सोमवारी समाजवादी पार्टीच्या उमेदवार रिचा सिंह यांचा प्रचार करताना दिसले। साधारण त्याच वेळी त्यांचे बंधू नरेश टिकैत यांनी मुझफ्फरनगरमध्ये निवेदन प्रसिद्धीस देऊन सपा युतीला दिलेला पाठिंबा मागे घेतला। टिकैत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ते सपा उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत। जाट मतांच्या चिंतेत केंद्रीय मंत्री संजीव बलियान सोमवारी सकाळी नरेश टिकैत यांना भेटायला गेले। त्यानंतर दुपारी नरेश टिकैत यांनी सपाला दिलेला पाठिंबा मागे घेतला, त्यामुळे टिकैत बंधूंवर दोन्हीकडून मोठा दबाव असल्याचं बोललं जात आहे। सोमवारी भंडारा जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मोठ्या राजकीय वादाला तोंड फोडलं आहे। मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो आहे, असा दावा पटोले यांनी केला आहे। मात्र पटोले यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे। भाजपाने मंगळवारी राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन आणि निदर्शने करून नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध केला। अनेक ठिकाणी नाना पटोलेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान जालन्यातील भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी तर नाना पटोले यांची जीप कापणाऱ्याला 1 लाख रुपयांचं रोख बक्षीस देण्याची घोषणा करत वादग्रस्त विधान केलं आहे। अखिलेश यादव आझमगडच्या गोपालपुरातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। आताही ते आझमगडचे खासदार आहेत। याआधी नोव्हेंबर महिन्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं होतं की यावेळी ते विधानसभा लढवणार नाही। त्यावेळी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती। माध्यमांमधून त्यांच्या उमेदवारीची आणि त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं असलं तरी आता फक्त समाजवादी पक्षाकडून अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। चारा घोटाळ्यातून जामिनावर सुटका झाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होत आहेत। नवी दिल्लीमध्ये मुलगी मीसा भारती यांच्या घरी जवळपास 2 महिने आराम केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी आता लोकांना भेटण्यास सुरुवात केली आहे। या दरम्यानच्या काळात त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या अनेक प्रमुख नेत्यांची भेट घेतली। सोमवारी त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली। मुलायमसिंह यादव यांच्या घरी जवळपास 40 मिनिटे त्यांची चर्चा झाली। या दरम्यान मुलायमसिंह यादव यांचे पुत्र आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे देखील उपस्थित होते। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटरवर या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीचे फोटो ट्विट केले आहेत।
राज्यात ओबीसी आरक्षणाविना पार पडलेल्या भंडारा आणि गोंदियामधील जिल्हा परिषदांच्या 23 व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठी निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 105 नगरपंचायतींमध्ये 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी आणि 195 ग्रामपंचायतीमधील 209 जागांसाठी मंगळवारी मतदान झालं. या सर्व ठिकाणच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सांगली, मिरज, कुपवाड, अहमदनगर आणि धुळे या महापालिकेतील पोटनिवडणूक आणि शिरोळ, नागभीड, जत, सिल्लोड, फुलंब्री, वानाडोंगरी आणि ढाणकी या नगर परिषदांमध्ये रिक्त जागा यासह ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. यासह आजच्या ठळक घडामोडी संपल्या. सविस्तर बातम्यांसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.